Very good morning to all. In this lecture, we will discuss the application of Gauss law to find electric field intensity at a surface of hollow sphere or electric field intensity on surface of hollow sphere. Tarpa, hollow sphere kasasel, hollow sphere, hollow sphere kasasel. युनिफॉर्मली युनिफॉर्मली चार्ज तर आपण तो इथे दाखवूया हा असेल स्पियर हॉलो स्पियर युनिफॉर्मली चार्ज म्हणजे प्लस 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 युनिफॉर्मली चार्ज सेंटर ओ इथे असेल तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं या पॉइंटला पी वनला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई पी वन फाईन केली ऍट डिस्टन्स आर वन इथून हे डिस्टन्स किती आहे आर वन आपण कन्सिडर केलं होतं तर या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल हा हॉलोस्पियर आहे यालाच आपण काय म्हणू शकतो हॉलोस्पियरला युनिफॉर्मली चार्ज युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल स्पेरिकल सेल हे पण लक्षात ठेवा दट इज हा पॉईंट कसा असेल जर त्या हॉलोस्पियर रेडियस आर असेल तरी ते काय आहे आर वन इज ग्रेटर दॅन दिस आर दट इज या कंडिशनला आपण म्हणू शकतो आउट साईड हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे तर या पॉईंटला ईची व्हॅल्यू किती आली होती इलेक्ट्रिक फिल्ड इंटेन्सिटी दट इज ई पी वन इज इक्वल टू वन अपाऊन फोर पाय एप्स नॉट हा टोटल चार्ज आपण क्यू कन्सिडर केला तर क्यू डिवायडेड बाय दिस डिस्टन्स या सेंटरपासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती आहे आर वन सो आर वन स्क्वेअर आणि हेच इक्वेशन आपण चार्ज डेन्सिटी मध्ये पण लिहिलं होतं दॅट इज सिग्मा आर स्क्वेअर डिवायडेड बाय ॲप्सुलॉन नॉट आर वन स्क्वेअर पी वन आउट साइट आउट इथे पण आउट हे वर्ड खूप महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा तर याला सिमिलर सिच्युएशन कसा असेल हा जो हॉलो हॉलोस्पियर आहे या हॉलो हॉलोस्पियरला बनवा जादू करा जादू जादू करून हा हॉलोस्पिअर छोटा बनवा लाइक पॉइंट मग इथे असेल तो हा चार्ज क्यू हे डिस्टन्स असेल वन पी वन तर या पॉईंटला इलेक्ट्रिक फिल्ड इंटेन्सिटी ई पी वन इज इक्वल टू इट इज व्हेरी सिमिलर टू दिस वन अपाऊन फोर पाय ॲप्सुला नॉट हा चार्ज क्यू डिवायडेड बाय हे डिस्टन्स आर वन स्क्वेअर म्हणजे आपण काय केलं हा जो हॉलोस्पियर आहे हॉलोस्पियर हॉलो स्पियरला एक पॉइंट चार्ज कन्सिडर केला ऍट सेंटर ऑफ स्पियर आलं लक्षात पॉईंट चार्ज ॲट सेंटर ऑफ स्पियर हा जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला चार्ज आहे हा या सेंटरला आहे क्यू असं कन्सिडर केलं मग आपल्याकडे एक स्ट्रेट लाईन भेटली दिस स्ट्रेट सेंटरला असेल चार्ज क्यू इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल वन अ पाऊन फोर पा नॉट हा चार्ज कारण या चार्जमुळेच इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाला आहे तर क्यू बाय किती डिस्टन्स वर हे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाला आहे तो म्हणजे आर वन so सो आर वन स्क्वेअर लक्षात ठेवा पाठ करून ठेवा तर आज या लेक्चरमध्ये आपण फाइंड करणार आहोत टू फाइंड ॲट सरफेस ऑफ हॉलो स्पियर तोच स्पियर हॉलो स्पियर किंवा युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेल तो आपण कन्सिडर करूया दिस सेंटर ओ आपल्याला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पी टू कन्सिडर करू क्वेश्चन मार्क तर हे डिस्टन्स किती असेल सांगू शकाल आर दॅट इज रेडियस ऑफ दिस हॉलो स्पियर ऑर स्पेरिकल सेल तर इथे चार्ज असेल हा चार्ज तो चार्ज आपण क्यू कन्सिडर करू तर लक्षात ठेवा हे एका मिनिटात पण मी संपवू शकतो कसं पहा इथे पहा हा पॉईंट पी वन कुठे आहे आउट दिस हॉलोस्पियर हॉलोस्पियरच्या बाहेर हॉलोस्पियरच्या बाहेर हा पॉईंट आहे तर हा पॉईंट काय करायचा आहे मला आता इकडे घेऊन यायचं आहे या डायरेक्शनमध्ये इथे 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 येऊन थांबायचं आहे थांबलो थांबल्यानंतर आर वन किती झाला पहा आर वनची व्हॅल्यू किती झाली आर वन, वन इज इक्वल टू सुरुवातीला आर वन किती आहे हे डिस्टन्स तर आता आर वन किती झाला आहे आर वन इज इक्वल टू आर लिहू शकतो मी कारण हा पॉईंट मी शिफ्ट केला ऑन सरफेस ऑफ हॉलोस्पियर हा पॉइंट हॉलो सरफेसवर मी शिफ्ट केला आहे तर डिस्टन्स बिटवीन दिस सेंटर अँड दिस पॉईंट इज विनो रेडियस ऑफ दिस हॉलो स्पियर मग हेच डिस्टन्स माझ्यासाठी आता किती झालं आहे आर वन तर मी लिहू शकतो का आर वन इज इक्वल टू आर तर मग याच फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही असं करू शकता ई पी टू इज इक्वल टू वन अपाऊन फोर पाय ॲप्सुलॉन नॉट हा टोटल चार्ज कुठे कॉन्सन्ट्रेट झाला आहे असं कन्सिडर करायचं आहे सेंटरला तो किती आहे क्यू डिवायडेड बाय किती डिस्टन्स आहे हा टोटल चार्ज या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाला हा चार्ज सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाला क्यू तर या चार्जमुळे या पॉइंटला या चार्जमुळे या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल दैट इज डिस्टेंस बिटवीन दिस टू पॉइंट्स कि है R1, so R1 square, आर वन सो आर वन स्क्वेर मग आर वन या जागे मी आर लिखू शको तो का सो यस फोर पाई एप्सुलॉन नॉट क्यू अपाउन आर स्क्वेर हे इलेक्ट्रिक फील्ड हे इलेक्ट्रिक फील्ड ऑन द सरफेस ऑफ ऑन द सरफेस ऑफ दिस हॉलो स्पीयर फ्त हा पॉइंट मी इक शिफ्ट के कारण आपल्याला जनरल इक्वेशन माहीत आहे ॲट एनी पॉइंट या चार्जमुळे चार्ज मी कुठेही इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करू शकतो ऍट एनी डिस्टन्स दॅट इज इप्स नॉट हा चार्ज आणि हे डिस्टन्सचा स्क्वेअर तर हे डिस्टन्स आर स्पेसिफाय झाला आहे आणि स्पेसिफाय होऊन तो पॉइंट कुठे आला आहे या सरफेसवर या सरफेसवर आला म्हणजेच या सेंटर पासून या पॉइंटचं डिस्टन्स किती असेल दिस आर फक्त मला काय करायचं आहे आर वनच्या जागेवर हा आर ठेवायचा आहे म्हणजेच मी लिहू शकतो इफ पॉइंट पी इज ऑन सरफेस ऑफ हॉलो स्पियर तो कसा असेल चार्ज स्पियर दॅट इज आर वन इज इक्वल टू रेडियस ऑफ हॉलो स्पियर तर वन अपाऊन फोर पाय एप्सॉन नॉट ई पी टू इज इक्वल टू क्यू अपाऊन आर वन स्क्वेअर ओरिजिनली आहे तर आर वन इज इक्वल टू आर ठेवा तर वन अपाऊन फोर पाय ॲप्सलॉन नॉट क्यू अपाउन आर स्क्वेअर तर हाच फॉर्म्युला आपण दुसऱ्या पद्धतीने डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला स्टँडर्ड मेथड पाठ होईल प्रॉब्लेम सोडवण्यास मदत होईल तर पहा इथे या जिथे आपल्याला जिथे आपल्याला हे काय आहे फर्स्ट ऑफ ऑल अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ तर इथे गॉस लॉ लिहून ठेवा फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ ई बार डी एस बार इज इक्वल टू क्यू इन डिवायडेड बाय ॲप्सुलॉन नॉट हे लिहून ठेवा याला इक्वेशन नंबर वन म्हणा आणि प्रत्येक पॅरामीटर प्रत्येक क्वांटिटी फाईन करण्याचा प्रयत्न करा आपल्याला फाइंड करायचं आहे ई तर आपल्याला फाइंड करावं लागेल इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस सरफेस आता हा पॉइंट कुठे आहे ऑन सरफेस तर आपण काय करू हा जो सरफेस आहे या सरफेसच्या जस्ट आउट एवढा दूर नसेल समजण्यासाठी मी दूर काढत आहे जस्ट आउट या सरफेसच्या बाहेर हा जो पॉइंट आहे हा हॉलोस्पियर वर आहे पण आपण कन्सिडर करू हा थोडासा थोडासा बाहेर आहे इथे आणि आपल्याला माहित आहे हा पॉइंट पी इथे असेल पी टू तर जिथे इलेक्ट्रिक फील्ड काढायचा आहे या हॉलोस्पियर हा जो स्पियर आहे युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेल किंवा हॉलोस्पियर याच्यामुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचा असेल तर आपण काय करतो या मधून जाणारा या मधून जाणारा एक गॉसियन सरफेस ड्रॉ करतो म्हणजेच हा सरफेस काय आहे हा जो सरफेस आहे रेड कलरनी ड्रॉ केलेला तो कोणता सरफेस आहे गॉसियन सरफेस हे तुम्ही पाठीमागे पाहिला असेल सेम प्रोसिजर मी रिपीट करत आहे हा गॉसियन सरफेस आपण सिलेक्ट केला ड्रॉ केला कारण गॉसियन सरफेस शिवाय आपण इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करू शकणार नाही तर आपल्याला गॉसियन सर्फेस भेटला गॉसियन सर्फेस भेटल्यानंतर पहा याच्या आतमध्ये चार्ज किती आहे हा क्यू इन काय असतो पहा एक, एक क्यू इन ची व्हॅल्यू क्यू इन म्हणजे टोटल चार्ज एनक्लोज बाय गॉसियन सर्फेस हा गॉसियन सर्फेस असेल तर याच्या आतमध्ये चार्ज किती आहे हा दूर नाहीये लक्षात ठेवा जस्ट आउट जस्ट आउट जसं हा आपला घराचा उंबरटा असतो याच्या बाहेर आपण पाय ठेवणार असतो लाईक लक्ष्मण रेषा जस्ट आउट साईड एक पाय पुढे एक स्टेप पुढे तसं खूप दूर नाहीये पाठीमागच्या केस सारखं तर पहा या केसमध्ये आता विचार करा क्यू इन किती असेल क्यू इन म्हणजे काय टोटल चार्ज इन साइड दिस गॉसियन सरफेस हाच असेल कारण गॉसियन सर्फेस कसा आहे याच्या जस्ट आउट साईड आहे असा तर हा जो चार्ज आहे या वर डिस्ट्रीब्युट झालेला दॅट इज क्यू हाच चार्ज असेल याच्या आतमध्ये लक्षात येत ना हा सरफेस याच्या आतमधला चार्ज तर हा गॉसियन सरफेस आपण थोडासा बाहेर घेतला आहे तर त्याच्या आतमध्ये चार्ज किती असेल प्लस क्यू हे खूप महत्वाचं आहे प्रॉब्लेम सोडवताना एवढं कन्फ्युजन होतं त्यामुळे मी परत 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 सांगत आहे क्यू इन किती झाला आपल्यासाठी क्यू तुम्ही व्हिडिओ पाहत असताना स्पीडमध्ये पाहू शकता सर्वांना समजलं पाहिजे असा माझा हेतू आहे तर तुमच्याकडे ऑप्शन आहे मी जरी हळूहळू गेलो तरी तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही स्पीड वाढवू शकता डबल स्पीड करू शकता तीस मिनिटाचं लेक्चर पंधरा मिनिटात संपवू शकता तर बघा क्यू इन आपल्याला भेटला म्हणजे याचं काम झालं हा तर कॉन्स्टंट आहे हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे नाऊ डी एस तर पहा ई ची व्हॅल्यू कशी असेल ई प्रत्येक पॉइंटला सेम असेल हे लक्षात ठेवा पाठीमागे पण सांगितलं ई प्रत्येक पॉइंटला सेम असेल बाय सिमेट्री कारण हा स्पेयर आहे इकडे गेला एक इकडे एक जाईल इकडे एक आला इकडे एक जाईल इकडे गेला याच्या अपोजिट एक जाईल इकडे गेला याच्या अपोजिट एक जाईल दॅट इज सिमेट्री सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन तर म्हणून हा इ सेम असेल तर आपण काय केलं हा जो पॉइंट आहे इथे छोटासा एरिया आपण कन्सिडर करणार एरिया त्याला आपण म्हणतो डी एस थोडस झुम करून काढतो हा ग्वाशियन सरफेस हा आतमधला स्पियर हा आपण छोटासा एरिया कन्सिडर केला तर याचा एरिया वेक्टर हा असेल डी एस बार इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल अशी म्हणजे डी एस बार अँड ई बार एकाच डायरेक्शन मध्ये आहेत असं आपण भरपूर सारे ड्रॉ करू शकतो या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला जे आपण पाठीमागे पण ड्रॉ केला आहे या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला या पॉइंटला हे असं असेल तर त्यापैकी एक आपण कन्सिडर केला छोटासा एरिया त्याचा हा एरिया व्हेक्टर त्याच्यानंतर हे इलेक्ट्रिक फील्ड तर डी एस बार इज पॅरल पॅरल टू ई बार सो अँगल बिटवीन दिस टू इज झिरो बरोबर तर कॉस झिरो किती येईल वन तर इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस स्मॉल एरिया छोटा सा एरिया कितने आती तुम्हारा महित है फाय डी फाय छोटा सा एरिया मधुन जा रहा छोटाशा इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई बार डी बार तेला कस लिखित तो, ई डी ई थीटा कॉस थीटा, थीटा थीटा ची वैल्यू जीरो सो ई डी एस कॉस जीरो ची वैल्यू वन सो डी किती आल्या डी फाय इज इक्वल टू ईडीएस डी फाय इज इक्वल टू ईडीएस छोट्याशा याच्यामधून तर असे भरपूर सारे एरियाज असतील हे सर्व ऍड केले तर काय होईल आपल्याला तर याचं इंटिग्रेशन घेतो आपण त्याच्यानंतर सो फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ई डी एस हा ई ये बाहेर येईल क्लोज इंटिग्रल ऑफ डी एस तर हे डी एस याच्या शेजारचा याच्या शेजारचा याच्या शेजारचा हे सर्व डी एस जर मी ॲड केले बाय युजिंग इंटिग्रेशन टेक्निक तर हा एरिया किती असेल ई इंटू फोर पाय आर स्क्वेअर पा याची रेडियस किती आहे आर जो हॉलोस्पियर आपण कन्सिडर केला आहे त्याची रेडियस आर आहे आणि हा जो सर्फेस आहे आपण कन्सिडर केलेला हा, के हा काही दूर नाहीये जस्ट आउट साईड दिस सरफेस आहे जस्ट आउट साईड असा याच्या साईडला तर याची रेडियस पण किती असेल आर म्हणून याचा सरफेस एरिया किती असेल फोर पाय आर स्क्वेअर फायची व्हॅल्यू आपल्याला भेटली आणि ही व्हॅल्यू किती असली पाहिजे बाय युजिंग दिस फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल इ बार डी एस बार आपण फाय फाइंड केलं नाउ फाय इज इक्वल टू क्यू इन अपाउंड एप्सॉन नॉट हे दोन इक्वेशन आहेत या दोन इक्वेशनला आपल्याला काय करायचं असतं इक्वेट करायचं असतं याच्यामुळे किती आलं हे आणि हे किती असलं पाहिजे एवढं गॉस लॉनी काय सांगितलं आपल्याला एवढ्या इलेक्ट्रिक फ्लक्स कशाच्या बराबर असल्या पाहिजेत क्यू इन डिवायडेड बाय ॲप्सलॉन नॉट तर आपण एवढ्या फ्लक्स फाईन केले आहेत एवढ्या फ्लक्स किती आहेत ई इन टू फोर पाय आर स्क्वेअर तर ई इन टू फोर पाय आर स्क्वेअर इन टू सॉरी इज इक्वल टू कशाच्या बराबर असल्या पाहिजेत दिस टोटल चार्ज एनक्लोज बाय दिस सरफेस तो चार्ज किती आहे क्यू डिवायडेड बाय ॲप्सलॉन नॉट तर क्यू डिवायडेड बाय ॲप्सुलॉन नॉट तर पहा हा हॉलोस्पिअर सेंटर ओ रेडियस आर हा पॉईंट इथे आहे इथे आपण ई पी टू फाईंड करत आहोत हे डिस्टन्स आर आहे तर पहा ई इज इक्वल टू काय येईल वन अपहून फोर पाय हा ऍप्सुलॉन नॉट इथे घेऊन येतो हा क्यू ॲज इट इज हा आर स्क्वेअर इकडे जाऊन डिवाइड करेल तर पहा ई इज इक्वल टू फोर पाय एप्सन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर दी टू तर पहा हा टोटल चार्ज जो आहे तो जर मी असं कन्सिडर केलं हा इथे सेंटरला आहे हा टोटल चार्ज जो सरफेसवर हो आहे या हॉलो स्पियर वर हो आहे त्याच्या सरफेसवर हो आहे हा टोटल चार्ज जर मी इथे आणला सेंटरला इथे क्यू हे डिस्टन्स आर तर इथे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल वन अपॉन फोर पाय एप्सॉन नॉट या चार्जमुळे क्यू अपाऊन हे डिस्टन्स आर स्क्वेअर तर पहा तोच फॉर्म्युला तयार झाला आहे वन अपाऊन फोर पाय एप्सॉन नॉट क्यू अपाऊन आर स्क्वेअर हे लक्षात ठेवा पाठ करून ठेवा त्यानंतर थर्ड कंडिशन ती सोपी आहे तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करत असताना लक्षात ठेवत असताना तुम्हाला ही फिगर लक्षात ठेवायची आहे हा पॉईंट कुठे आहे हा चार्ज कुठे आहे त्यानुसार हे स्ट्रक्चर डोक्यामध्ये फोटो काढून सेव्ह करायचा आहे त्यानंतर मग तुमच्या चुका होणार नाहीत नाहीतर जसं जसं एक एक लेक्चर वाढत जाईल तसं तसं फॉर्म्युले वाढत जातील कन्फ्युजन होत राहील त्यामुळे लक्षात ठेवा ही फिगर आणि या फिगरनुसार हा फॉर्म्युला लिहायला शिका ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला पाठ कराल लक्षात ठेवाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस ही फिगर पण ड्रॉ करत रहा त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही तर थर्ड कंडिशन तेलिया दिस इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन सरफेस ऑफ हॉलो स्पियर विच इज यूनिफॉर्मली चार्ज ब्रैकेट मध्य लिहाल से थर्ड केस इफ पॉइंट पी इन साइड दर लक्ष्य पहा हा स्पीयर सेंटर रेडियस आर पॉइंट पी लाइज इन साइड दर समझा एट डिस्टन्स आर वन तो पॉइंट आपण इथे घेऊन आलो आणि आपल्याला फाइंड करायचं आहे ई पी थ्री ॲट दिस पॉइंट या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला फाइंड करायचं आहे तर कसं फाइंड करता येईल तर आपल्याला माहीत आहे सर्वात अगोदर आता मी डिस्कस करणार नाही डायरेक्ट लिहित राहतो इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू वन अपौन सॉरी क्यू इन डिवायडेड बाय ऍप्सलॉन नॉट वन फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ ई बार डी एस बार इक्वेशन नंबर टू तर बाय गॉस लॉ वी कॅन राईट फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ ई बार डी एस बार इज इक्वल टू क्यू इन डिवायडेड बाय एप्सलॉन नॉट तर तुम्ही फाईंड करण्याचा प्रयत्न करा दिस इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस दिस सरफेस म्हणजे कोणता सरफेस बोला ग्वासियन सरफेस तर ज्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचा आहे त्या पॉइंटमधून जाणारा आणि या हॉलोस्पियरला कॉन्सेंट्रिक असणारा ग्वासियन सरफेस आपल्याला काढावा लागेल हा ग्वासियन सरफेस आलं लक्षात जोपर्यंत ग्वासियन सरफेस आपण फाइंड करत नाही ड्रॉ करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही आणि याच्या सरफेसवर हो आता आपल्याला म्हणजे याच्या ह्याच्यामधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतील ते फाइंड करायचं आहे आणि त्या किती असतात हे तुम्हाला माहित आहे त्या किती असतात फाय इज इक्वल टू डी फाय छोटासा एरिया कन्सिडर केला तर डी फाय इज इक्वल टू इ बार डी एस बार छोटासा एरिया कन्सिडर करा इथे त्याप्रमाणे त्याचा एरिया वेक्टर डी एस बार इकडे असेल त्यानंतर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन या ठिकाणी इकडेच असेल तर ई बार अँड डी एस बार एकमेकांना पॅरल तर दोघांमधला अँगल झिरो तर ई डी एस कॉस डी ईस कॉस झिरोची जी व्हॅल्यू वन सो डी फाय इज इक्वल टू ई डी एस हे झालं या छोट्याशा सर्फेसमधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स हा जो छोटासा सर्फेस आपण कन्सिडर केला आहे याच्यातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स एवढे आहेत तर असे भरपूर सारे भरपूर सारे एरियाज इथे असतील या सर्फेसवर या गॉसियन सरफेसवर तर ते सर्व ॲड करण्यासाठी आपण टेक्निक यूज करतो कोणती दॅट इज इंटिग्रेशन टेक्निक सो टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साईड सो इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ईडीएस तर इथे असेल या साईडला फाय इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल तर पहा ई डी एस ई सेम आहे आपण प्रत्येक वेळेस सांगत आहोत सेम बाय सिमेट्री इथे लिहितो इ इज सेम बाय सिमेट्री सिमेट्री म्हणजे कळता ये ना हा स्पेअर इकडे 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 याला म्हणतो आपण सिमेट्री तर ई सेम असेल तर आपण ते बाहेर घेऊ शकतो सो फाय इज इक्वल टू ई क्लोज इंटिग्रल ऑफ डी एस तर मला सांगा आता डी एस इंटिग्रेशन ऑफ डी एस म्हणजे पहिला जो सरफेस आपण हा कन्सिडर केला त्याच्या शेजारी असा असेल इथे एक असेल इथे एक असेल इथे एक असेल हे सर्व ॲड केले डी एस डी एस डी एस डी एस तर टोटल किती एरिया, या ता एरिया किती येईल सरफेस एरिया ऑफ दिस याचा सरफेस एरिया किती येईल याची रेडियस किती आहे आर वन आपण कन्सिडर केली आहे जो ग्वासियन सरफेस आहे त्या ग्वासियन सरफेसची रेडियस किती आहे आर वन तर याचा सरफेस एरिया हे सर्व छोटे छोटे एरिया ऍड केले तर टोटल एरिया किती येतो याचा एरिया किती असतो फोर पाय आर स्क्वेअर इथे रेडियस किती आहे आर वन म्हणून हा काय होईल फोर पाय आर वन स्क्वेअर तर ई इज इक्वल टू किती येईल सॉरी फाय इज इक्वल टू ई इन टू फोर पाय आर वन स्क्वेअर इक्वेशन नंबर वन या आहेत इलेक्ट्रिक फ्लक्स या ग्वासियन सरफेस मधून पास होणाऱ्या एवढ्या तर या कशाच्या बरोबर असल्या पाहिजेत पा हे आपण फाइंड केलं आहे हे कशाच्या बरोबर असलं पाहिजे क्यू इन डिवायडेड बाय एप्सलॉन नॉट क्यू इन तर आता इथे लक्ष द्या हा जो सरफेस आहे ग्वासियन सरफेस या ग्वासियन सरफेसच्या आतमध्ये चार्ज किती आहे आपला चार्ज इथे आहे आपला चार्ज इथे आहे हा जो ग्वासियन सरफेस मी सिलेक्ट केला आहे आतमध्ये कारण आपल्याला ही कंडिशन कशी आहे आर वन लेस दॅन आर आर वन लेस दॅन आर म्हणजे जो हॉलोस्पियर आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाईंड करायचा आहे तर हा पॉइंट जिथे आपण कन्सिडर करणार तो पॉइंट सेंटर पासून कसा असला पाहिजे या आर पेक्षा कमी लक्षात ठेवा आर वन इथे लिहा आर वन लेस दॅन आर तर मला सांगा चार्ज या सर्फेसवर हो आहे इथे तर याच्या आतमध्ये चार्ज किती असला पाहिजे क्यू इन एनी गेसेस क्यू इन किती असला पाहिजे येते का लक्षात हा सरफेस चार्ज इथे आहे चार्ज इथे आहे या सरफेसच्या आतमध्ये इथे चार्ज किती असला पाहिजे किती असला पाहिजे झिरो तर क्यू इन इज झिरो तर सेकंड फाय इज इक्वल टू क्यू इन डिवायडेड बाय ॲप्सॉन नॉट क्यू इन किती आहे झिरो डिवायडेड बाय एप्सॉन नॉट तर हे किती येईल झिरो तर हे इक्वेशन वन टू झाले आहेत याला थ्री नाव द्या याला फोर द्या सो फ्रॉम थ्री अँड फोर थ्री थ्री काय आहे ई इन टू फोर पाय आर वन स्क्वेअर इज इक्वल टू राईट साईडला झिरो फाय इक्वेशन नंबर फोर या दोन इक्वेशनला इक्वेट करा दोन इक्वेशनच्या लेफ्ट साइड सेम आहेत तर राईट साइड पण सेम असल्या पाहिजेत असं पण लक्षात ठेवा किंवा गॉस लॉ लक्षात ठेवा हे इज इक्वल टू हे असलंच पाहिजे कसंही लक्षात ठेवा तर इथून पहा फोर पाय आर वन स्क्वेअर फोर पाय काहीतरी व्हॅल्यू आहे आर वन काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे हा नंबर कसा आहे नॉन झिरो तर हा झिरो होऊ शकणार नाही म्हणजेच काहीतरी नंबर असेल हा थर्टी सिक्स फोर्टी सिक्स हंड्रेड तो काय येईल तो काय होईल ये इकडे येईल आणि याला डिवाइड करेल सो ई इज इक्वल टू हा नॉन झिरो म्हणजे हा झिरो होऊ शकणार नाही असं मला तुम्हाला सांगायचं आहे जर या दोघांचा प्रोडक्ट झिरो असेल आणि हा म्हणत असेल मी झिरो होणार नाही तरी ते कुणाला झिरो व्हावं हो लागेल याला कारण थ्री इंटू झिरो झिरो हे लॉजिक तुम्हाला माहीत आहे या दोघांपैकी एक झिरो असला पाहिजे तर या दोघांपैकी एकाला झिरो व्हावं हो लागेल तेव्हाच त्या ते दोघांचा प्रॉडक्ट झिरो येईल अन्यथा झिरो होणार नाही तर या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज कोणीही करण्यास तयार नाही तर काही वेळानंतर हा तयार झाला आय एम नॉन झिरो सो आय विल गो हिअर सो फोर पाय आर वन स्क्वेअर तर झिरो डिवायडेड बाय फोर झिरो या लॉजिकनुसार इथे काय येईल झिरो सो ई इज इक्वल टू झिरो आणि अशा प्रकारे हा जो हॉलोस्पियर आहे या हॉलोस्पियरच्या आतमध्ये इथे ई किती आहे झिरो कारण चार्ज पहा कुठे आहे चार्ज आउट आहे आणि आपल्याला माहित आहे फाय इज इक्वल टू क्यू इन डिवायडेड बाय एप्स नॉट क्यू इन या सरफेसच्या आतमध्ये चार्ज झिरो असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स झिरो असतील आणि इलेक्ट्रिक फ्लक्स झिरो असतील तर इलेक्ट्रिक फील्ड झिरो असेल एवढं लक्षात ठेवा तर फायनली हा हॉलोस्पियर इथे एक पॉइंट सरफेस वर आणि आतमध्ये तर इथे किती असेल वन अपॉन फोर पाय ॲप्सलॉन नॉट इथे चार्ज क्यू असेल तर क्यू अपाऊन हे डिस्टन्स आर वन आर वन स्क्वेअर या पॉईंटला जर याची रेडियस आर असेल तर या पॉईंटला किती असेल वन अपाऊन फोर पाय ॲप्सलॉन नॉट ॲप्सलॉन नॉट क्यू अपाऊन याची रेडियस आर स्क्वेअर आणि याच्या आतमध्ये इन साईट किती असेल झिरो